नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आमच्या युट्यूब चॅनल महाजॉबमध्ये मध्ये मित्रांनो आज दिनांक बारा जुलै दोन हजार एकवीस आपण एका नवीन भरतीबाबतचा अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये घेत आहोत एक नवीन जाहिरात मित्रांनो प्रसिद्ध झालेली आहे गट क मधील पदांसाठी ज्यामध्ये तुम्ही बघू शकता स्टोअर किपर मजदूर आणि मल्टीटास्किंग स्टाफ यासह विविध पदांसाठी ही भरती होत आहे मिनिमम टेन्थ पास जरी असाल तर तुम्ही यातील पदांसाठी अप्लाय करू शकता नोकरी ठिकाण तुमचं पुणे मुंबई या ठिकाणी सुद्धा राहणार आहे त्यामुळे तुम्ही नक्की यासाठी प्रयत्न करणे गरजेचं आहे अर्ज करण्यासाठी फी नाही तुम्हाला ऑफलाईन अर्ज डाऊनलोड करून जाहिरातीमध्ये जो आहे तो फिलअप करून दिलेल्या सेंटरवर सेंड करायचा आहे या भरती बाबत डिटेलमध्ये माहिती घेणार आहोत त्याबद्दल चॅनल नवीन सारेल नक्की करा जॉब रिटेड डेली अपडेट आपण या ठिकाणी घेत असतो दुसरा एक महत्त्वाचा अपडेट मित्रांनो मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स अर्थात संरक्षण मंत्रालय भारत सरकारचं जे आहे त्यांच्यामार्फत एकूण सहा ते सात नवीन जाहिराती प्रसिद्ध झालेल्या आहेत त्या सर्व जाहिराती आपण एका या चॅनलमार्फत कवर कव्हर केलेल्या आहेत आजची जाहिरात सुद्धा त्यांच्यामार्फतच आहे त्यासाठी पात्रता मिनिमम या सर्व जाहिरातींसाठी दहावी उत्तीर्ण असाल तरी तुम्ही त्यातील काही पदांसाठी अप्लाय करू शकता सर्वात महत्वाचं म्हणजे कायमस्वरूपी भरती असली तरी अर्ज करण्यासाठी कोणतीही फॉर्म फिल त्याने आकारलेली नाही त्यामुळे हे जे सात व्हिडिओ आहेत त्याची प्लेलिस्टची लिस्ट मी एका डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली दिलेली आहे त्या लिस्टवर किंवा त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही ती प्लेलिस्ट ॲक्सेस ऍक्सेस करू शकता सर्व सात जाहिराती पहा आणि सर्व जाहिरातींमध्ये जर तुम्ही अप्लाय करण्यासाठी इच्छुक असाल तर त्या ठिकाणी नक्की तुम्हाला प्रयत्न करणे गरजेचं आहे चांगली संधी जवळपास आपण म्हणू शकतो दीड ते दोन हजार जागा या सात जाहिरातींमध्ये कव्हर केल्या गेलेल्या आहेत चला तर मग आजच्या या भरतीबाबत माहिती घ्या आजची जाहिरात सुद्धा संरक्षण मंत्रालयामार्फत प्रसिद्ध झालेली आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स डिरेक्टर जनरल ऑफ आर्म फोर्सेस मेडिकल सर्व्हिसेस एम यांच्या मार्फत ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे नवी दिल्ली या ठिकाणी सेंटर राहणार आहे मात्र तुमचं जॉब लोकेशन हे महाराष्ट्र मुंबई किंवा पुणे या ठिकाणी सुद्धा राहील यामध्ये बघा ग्रुप सी सिव्हिलियन पोस्ट ही भरती होत आहे बघूया आपण कोणकोणती जॉब लोकेशन आहे आणि कोणकोणत्या पदांसाठी तुम्ही अप्लाय करू शकता त्यामध्ये बघा आर्म फोर्सेस मेडिकल कॉलेज पुणे या ठिकाणी जे आहे त्या ठिकाणी तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर या सेंटरवर तुम्हाला अर्ज करण्यासाठी हा ॲड्रेस आहे हा ॲड्रेस तुम्ही नोट डाऊन करून घेऊ शकता किंवा नोटिफिकेशनमध्ये मिळून जाईल त्या ठिकाणी तुम्हाला तो अर्ज सेंड करायचा आहे जर तुम्ही पुणे मध्ये अप्लाय करणार तर यामध्ये बघा हो मल्टीटास्किंग स्टाफ बार्बर सिनेमा प्रोजेक्ट प्रोजेक्ट मिस्ट स्टेनोग्रेड टू वॉशरमन ट्रेडमेटमेट मेट मल्टीटास्किंग साफ आणि मल्टीटास्किंग साफ गार्डनर माले अशी विविध पदे भरली जाणार आहेत या ठिकाणी तुम्ही कॅटेगरी वाईज रिलॅक्सेशन सुद्धा चेक करू शकता टोटल नंबर ऑफ वॅकन्सीज बघू शकता आणि त्यानुसार तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता त्यानंतर जे दुसरं लोकेशन राहील ते आर्म आर्म फोर्सेस मेडिकल स्टोअर डिपार्ट अकोर्ली क्रॉस रोड नंबर थ्री कांदिवली मुंबई या ठिकाणी राहणार आहे यामध्ये बघा मुंबईमध्ये अप्लाय करणार असाल तर तुम्ही स्टोअरकीपर कॅन्टीन बिअर स्टाफ मल्टीटास्किंग्ड ट्रेड्समन मीट या पदांसाठी अप्लाय करू शकता त्यानंतर तिसरं लोकेशन आहे लखनऊ यूपी या ठिकाणी एकच पद आहे फायरमॅनचं जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर या ठिकाणी एका पदासाठी अप्लाय करू शकता पुढचं जे सेंटर राहील मित्रांनो ते आर्म फोर्सेस मेडिकल स्टोअर डिपार्टमेंट गोवाजी रोड पुणे या ठिकाणी आता अगेन पुणे या ठिकाणी तुम्हाला संधी मिळत आहे त्यामध्ये हायली स्किल एक्सरे टेक्निशियन फायरमन कुक मल्टीटास्किंग स्टाफ वॉचमन चौकीदार मल्टीटास्किंग स्टाफ सफाईवाला आणि ट्रेड्समन मेट ही पदे या ठिकाणी भरली जाणार आहेत त्यानंतर पुढचं लोकेशन प्रत्येक दिल्ली कॅन्ट यामध्ये बघा लोअर डिव्हिजन इथलं ट्रेड्समन मेट स्टोअर किपर आणि फायरमॅन पदांसाठी अप्लाय करू शकता अगेन दिल्ली कॅन्ट मध्ये दुसरे डिपार्टमेंट आहेत त्यामध्ये वॉशरमन ट्रेड्समन मल्टीटास्किंग स्टाफ पदांसाठी अप्लाय करू शकता अगेन पुणे मध्ये एक लोकेशन आहे आर्टिफिशियल लिम सेंटर पुणे फोर वन वन डबल झिरो वन या ठिकाणी जर अप्लाय करणार असेल तर या ठिकाणी अर्ज तुम्हाला सेंड करायचा आहे ज्यामध्ये मल्टीटास्किंग स्टाफ आणि मल्टीटास्किंग स्टाफ गार्डनर माळी आणि मेसेंजरची एक एक पदे भरली जाणार आहेत या व्यतिरिक्त जर तुम्ही डिटेलमध्ये माहिती घेतली नोटीट्युशन मध्ये तुम्हाला कळून जाईल कोणत्या ठिकाणी तुम्हाला अप्लाय करायचं आहे ते त्यानंतर यासाठी जर क्वालिफिकेशन बघितलं मित्रांनो सर्व पदांसाठी आपण कॉमन क्वालिफिकेशन बघणार आहोत सेनोग्राफर ग्रेड टूसाठी या ठिकाणी सॅलरी बँक दिलेला आहे एज लिमिट दिलेला आहे ओपन साठी आहे रिलॅक्सेशन आपण कशा प्रकारे हे बघणार आहोत अठरा सत्तावीस वर्ष एज लिमिट राहील यामध्ये बारावी उत्तीर्ण आणि स्किल टेस्ट नॉम तुम्हाला क्वालिफाय करणे आवश्यक आहे या पदासाठी अप्लाय करण्यासाठी लोअर डिव्हिजनल क्लर्क यासाठी अप्लाय करण्यासाठी एकोणीस हजार नऊशे त्रेसष्ट दोनशे पेबॅन राहील अठरा ते सत्तावीस वर्ष एज लिमिट आहे बाराय उत्तीर्ण आणि शुड पास टायपिंग टेस्ट तुम्हाला पास आवश्यक करण्या पस्तीस मिनिट इंग्लिश इंग्लिशमध्ये किंवा थर्टी वर्ड्स पर मिनिट हिंदीमध्ये जर तुम्ही लोअर युनिट क्लर्क यासाठी अप्लाय करणार असाल तर स्टोअर किपरसाठी अप्लाय करणार असाल तर अठरा ते सत्तावीस वर्ष एज लिमिट राहील बारावी उत्तीर्ण आणि अगेन थर्टी वर्ड्स प्रति मिनिट टायपिंग इंग्लिशमध्ये किंवा ट्वेंटी फायव्ह वर्ड्स हिंदी हिंदीमध्ये असाल तर अप्लाय करू शकता डिझायरेबल एक्सपिरियन्स इन हँडलिंग मेडिकल स्टोर हे तुम्ही स्किप करू शकता फक्त या बारावी उत्तीर्ण वर आणि टायपिंग वर यासाठी इलिजिबल होता अप्लाय करण्यासाठी त्यानंतर जे पुढची पद आहेत हायली स्किल्ड रे टेक्निशियन अगेन अठरा ते पंचवीस वर्ष एज लिमिट दहावी उत्तीर्ण आणि डिप्लोमा असणे आवश्यक आहे इलेक्ट्रॉनिक्स और इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये मध्ये यासाठी अप्लाय करण्यासाठी सिनेमा प्रोजेक्ट ग्रेड साठी अप्लाय करण्यासाठी अठरा ते पंचवीस वर्ष एज लिमिट राहील मॅट्रिक्युलेशन दहावी उत्तीर्ण आणि प्रोफ्रिसियन्सी इन ट्रेड या ट्रेडमध्ये तुमची प्रोफ्रिसियन्सी असणे आवश्यक आहे यासाठी अप्लाय करण्यासाठी पुढचं पद आहे फायरमॅनचं यासाठी डिफरंट कॅटेगरीजमध्ये मध्ये माफ करा वेगवेगळे क्वालिफिकेशन त्यांनी दिलेला आहे अठरा ते पंचवीस वर्ष एज लिमिट राहील ज्यामध्ये दहावी उत्तीर्ण हे एज्युकेशन क्वालिफिकेशन राहील फिजिकल टेस्ट फिटनेस साठी सुद्धा त्यांनी क्वालिफिकेशन दिलेलं आहे हे असेल तर तुम्ही एलिजिबल होता डिटेलमध्ये कृपया तुम्ही नोटिफिकेशनमध्ये हे चेक करू शकता पुढचं पद आहे ट्रेड्समन मेट अठरा ते पंचवीस वर्ष एज लिमिट राहील दहावी उत्तीर्ण त्यानंतर एन्डुरन्स टेस्ट तुमची पार पाडली जाईल त्यामुळे तुम्हाला कॅरिंग फोर्टी के जी वेट वगैरे दिलेला आहे या प्रकारची तुम्हाला तयारी करावी लागणार आहे कुक या पदासाठी अठरा लेवल वनचं च सॅलरी बांधा अठरा ते पंचवीस वर्ष एज लिमिट राहील दहावी उत्तीर्ण प्रोफेसिन इन ट्रेड बार्बरसाठी अठरा ते पंचवीस वर्ष एज लिमिट दहावी उत्तीर्ण प्रोफेसिन्सी इन ट्रेड प्रोफिशियन्सी म्हणजे थोडेफार तुम्हाला त्यामध्ये नॉलेज किंवा तुमचा हातखंड असणं आवश्यक आहे या पदासाठी अप्लाय करण्यासाठी ते तुम्हाला येणं आवश्यक आहे कॅन्टीन बियर यासाठी अगेन अठरा ते पंचवीस वर्ष एज लिमिट दहावी उत्तीर्ण अगेन प्रोफेसन्सी इन त्या पर्टिक्युलर ट्रेडमध्ये असणे आवश्यक आहे पुढची जी दोन पदे आहे राहिलेली ती म्हणजे वॉशरमन अगेन दहावी उत्तीर्ण आणि प्रोफेसन्सी इन ट्रेड अठरा ते पंचवीस वर्षी एज लिमिट राहील आणि मल्टीटास्किंग स्टाफ वॉचमन चौकीदार सफाईगार मेसेंजर गार्डनर मागेसाठी फक्त दहावी उत्तीर्णवर तुम्ही एलिजिबल होता अप्लाय करण्यासाठी या व्यतिरिक्त कोणताही आहे मागितला नाही पुणे मुंबई या ठिकाणी भरपूर पदे आहेत या पदासाठी तुम्ही प्रयत्न करू शकता जे एज लिमिट आपण बघितलेलं आहे ते ओपनसाठी बघितलेलं आहे जर तुम्ही यामध्ये रिलॅक्सेशन पाहिजे असेल कॅटेगरी तर तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता तीन वर्ष रिलॅक्सेशन राहील जे कॅन्डिडेट ओबीसी मध्ये ओबीसी कॅटेगरीमध्ये पाच वर्ष रिलॅक्सेशन मिळेल एस सी एस टी कॅटेगरी लोकांना अगेन दहा वर्ष रिलॅक्सेशन जे ती एक हँडिकॅप असतील ऍडिशनल पाच वर्ष त्यामध्ये सुद्धा जर तुम्ही एस सी एस टी कॅटेगरीमध्ये असाल आणि ऍडिशनल तीन वर्ष जर ओबीसी कॅटेगरीमध्ये असाल एक्सो रिफरसाठी यामध्ये बघा डिटेलमध्ये त्यांनी माहिती दिलेली आहे एक्सिरियन्सन्स व्यू आर रेंडर लेस दॅन सिक्स मंथ्स ऑफ सर्विस जे असतील ते सर्व्हिस प्लस ते थ्री इयर्सचा क्रायटेरिया असेल किंवा त्या व्यतिरिक्त जो क्रायटेरिया दिलेला आहे तोही तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता डिपार्टमेंटल कॅन्डिडेटसाठी सुद्धा त्यांनी या ठिकाणी माहिती दिलेली आहे तीही तुम्हाला नोटीफिकेशनमध्ये मिळून जाईल त्यानंतर यासाठी मित्रांनो अप्लाय करण्यासाठी तुम्हाला सेल्फ ॲड्रेस इंग्लिश हिंदीमध्ये तुम्हाला लिहून एनव्हलप तो तयार करायचा आहे आणि पंचवीस रुपयाचा स्टॅम्प चिकटून तुम्हाला सेंड करायचा आहे सेंड कुठे करायचा आहे तर बघा द कमांड अँड कमांडिंग ऑफिसर ऑफ द कन्सर्न युनिट्स किंवा डेपोट अर्थात थोडक्यात सांगायचं झालं जर तुम्ही पुणेमध्ये अप्लाय करणार असाल तर मी माझा जो ॲड्रेस दाखवले पुणेचे त्या कुठल्याही एका लोकेशनमध्ये जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला तो एनव्हलप सेंड करायचा आहे ॲप्लिकेशन फॉर्म कुठे मिळेल तर नोटिफिकेशन जाहिरातीमध्येच मिळेल जी तुम्ही ई महाजॉब डॉट कॉम या वेबसाईटवरून डाऊनलोड करू शकता शेवट डेट नऊ ऑगस्ट दोन हजार एकवीस या अगोदर तुम्हाला ते सेंड करायचं आहे दिलेल्या रिस्पेक्टिव्ह ट्रेड युनिट किंवा डेपोमध्ये याबद्दल काय डाऊट असतील मित्रांनो नक्की तुम्ही विचारू शकता कमेंट करू शकता दुसरी महत्वाची हो गोष्ट सांगल्याप्रमाणे या ज्या अशा प्रकारच्या ज्या सहा ते सात जाहिराती प्रसिद्ध झालेल्या त्याची एक प्लेलिस्ट मी तयार केलेली आहे ज्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल ते सातही व्हिडिओ तुम्ही आज बघून ज्या त्या ठिकाणी अप्लाय करू शकता जर इंटरेस्टेड असाल तर अगेन याबद्दल काय डाऊट असेल कमेंट करा चॅनेलनुसार चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा रेग्युलर डेली जॉब अपडेट सर्वात अगोदर मिळवण्यासाठी धन्यवाद